हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू द एज्युकेशनल इन्फो सर्कल यूट्यूब चॅनल. नुकतेच MST CET ची रिझल्ट्स डिक्लेअर झालेल्या आहेत. खूप स्टुडंट्सना चांगले पर्सेंटाईल मिळालेले आहेत. अबाव 90% असलेले बरेचसे स्टुडंट्स आहेत. अबाव 95-99% असलेले बरेच स्टुडंट्स आहेत. मग आता यापुढे काय, तर जे स्टुडंट्स मॅथमॅटिक्स हा विषय घेऊन ज्यांनी ही एक्झाम दिली, म्हणजे ज्यांचा ए ग्रुप होता, साहजिकच त्या विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगला जाण्याची इच्छा असेल. तर मग इंजिनिअरिंगला कुठल्या कॉलेजला आपल्याला ॲडमिशन मिळू शकतं, आता ही एक सगळ्या विद्यार्थ्यांच्या मनात एक शंका असेल आणि त्या अनुषंगानं प्रत्येक विद्यार्थी माहिती घ्यायचा प्रयत्नसुद्धा करत असतील. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहोत, तर मागच्या वर्षीचा त्या इंजिनिअरिंग कॉलेजचा कट ऑफ किती होता, मग तो कॅटेगरी वाईज असेल किंवा अगदी ओपन सीट आणि मेल फिमेल ह्या ज्या काही सीट डिस्ट्रीब्युशन्स असतात त्याच्याप्रमाणे तुम्हाला ब्रांच वाईज जो काही कट ऑफ असेल तो जर कट ऑफ तुम्हाला बघायचा असेल किंवा तो कट ऑफ कसा बघायचा आणि त्याच्यावरून एक आपण अंदाज कसा लावायचा की आपल्याला यावर्षी ॲडमिशन कुठल्या कॉलेजला कुठल्या कॉलेजेसला मिळू शकतं, तर त्या संदर्भातली माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर सगळ्यात पहिल्यांदा आता ही जी इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस सुरू होईल ही पूर्णपणे ऑनलाईन असते, ती यावर्षीसुद्धा ऑनलाईन असणार आहे. तर DT.org ही जी वेबसाईट आहे गव्हर्नमेंटची, तर या वेबसाईटच्या थ्रू ही ॲडमिशन प्रोसेस पूर्णपणे चालली. तर या वेबसाईटच्या अंडर वेगवेगळे टॅब्स आहेत, तर त्याच्यामध्ये यावर्षीचा FE 2022 अशा पद्धतीचा एखादा टॅब येईल आणि त्या वेबसाईटच्या थ्रू ही प्रोसेस सुरू होईल. म्हणजे थोडक्यात काय, तर DT गव्हर्नमेंटची जी काही वेबसाईट आहे त्याच्या अंडर ही इंजिनिअरिंगची ॲडमिशन प्रोसेस होणार आहे. तर डिटेलमध्ये ॲडमिशन प्रोसेस किंवा त्याच्यामध्ये काय काय स्टेप्स असणार आहेत याबद्दलचा व्हिडिओ मी नक्कीच करीन, कारण अजून तरी शेड्यूल आलेलं नाही आहे. शेड्यूल आल्यानंतर मी डेफिनेटली त्याच्यावरती एक व्हिडिओ करीन. त्याच्यानंतर तुम्ही ती डायरेक्ट वेबसाईट FE 2022 अशी डायरेक्ट गुगलला सर्च करू शकता इन फ्युचर. त्याचबरोबर तुम्हाला पाठीमागच्या वर्षीची जी काही वेबसाईट आहे FE 2021 त्याच्यावरती तुम्हाला प्रोविजनल मेरिट लिस्ट असेल किंवा फायनल मेरिट लिस्ट असेल किंवा कॉलेज वाईज अलॉटमेंट असेल किंवा अगदी कट ऑफ लिस्ट जी असेल त्याची PDF असेल ती तुम्हाला पाठीमागच्या वर्षीची जी काही वेबसाईट होती त्याच्यावरती बघायला मिळेल. त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन, तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून ती कट ऑफ लिस्ट चेक करू शकता. प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट जी असते ती तुम्हाला कॉलेज वाईज बघायला मिळते, त्यामुळे तुम्हाला एखाद्या पर्टिक्युलर कॉलेजला पहिल्या राऊंडला किती ॲडमिशन झाली, दुसऱ्या राऊंडला किती ॲडमिशन झाली आणि अगदी त्याच्यामध्ये कितपर्यंत मेरिट आलेलं होतं कॅटेगरी वाईज तेही सुद्धा तुम्ही त्या प्रोविजनल मेरिट लिस्टमध्ये चेक करू शकता. त्याला प्रोविजनल अलॉटमेंट असं तिथं टॅब तुम्हाला दिसेल, तर ती एक फाईल आहे, ती डाउनलोड करून तुम्ही चेक करू शकता. कारण भरपूर कॉलेजेस आहेत, 300-350 कदाचित कॉलेजेस आहेत, तर कुठलं कॉलेज आणि कुठल्या कॉलेजची अलॉटमेंट हे तुम्हाला इंडिव्हिज्युअलसुद्धा बघता येतं. तुम्ही त्या कॉलेजचं नाव टाकूनसुद्धा सर्च करू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचं, जी काही मागच्या वर्षी जी कट ऑफ लिस्ट होती तीसुद्धा तुम्हाला चेक करता येईल. त्या कट ऑफ लिस्टमध्ये कॉलेज वाईज आणि ब्रांच वाईज प्रत्येक कॅटेगरीचा कट ऑफ तिथं दिलेला आहे, तुम्ही त्याच्यानुसार चेक करू शकता आणि एक जनरल आयडिया अशी लावू शकता की तुमची जी आत्ताची पर्सेंटाईल मार्क्स जे आहेत त्या पर्सेंटाईलबरोबर ती मार्क्स तुम्ही कम्पेअर करून थोडासा अंदाज लावू शकता की तुम्हाला कुठल्या कॉलेजला ॲडमिशन मिळू शकतं. कॅप राऊंड जेव्हा सुरू होतील तेव्हा तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर जेव्हा प्रोविजनल आणि फायनल मेरिट लिस्ट डिस्प्ले होतील तेव्हा फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर तुम्हाला एक तुमचा इंडिव्हिज्युअल रँक मिळेल की मग तो कॅटेगरीमधला रँक असेल, EWS रँक असेल, TWS रँक फॉर एक्झाम्पल, अशा टाईपमध्ये तुम्हाला एक रँक मिळेल आणि त्या रँकवरून सुद्धा तुम्ही इन फ्युचर चेक करू शकता की तुम्ही कुठल्या कॉलेजला इलिजिबल आहात. कारण अबाव 99% असलेल्या स्टुडंट्सना हा खूप मोठा प्रश्न असतो की कारण पर्सेंटाईलमुळं अगदी थोड्याशा पॉईंटमध्ये ॲडमिशन्स कमी जास्त होतात किंवा ॲडमिशन्स मिळत नाही किंवा ॲडमिशन मिळतं, तर त्यामुळं तुम्ही तुमचा पर्सेंटाईल आणि पाठीमागच्या वर्षीचा कट ऑफ हे थोडंसं चेक करू शकता आत्तासुद्धा. त्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही 2021-22 जो काही कॅप राऊंड सेकंड नंतरचा जो काही कट ऑफ होता तो त्याच्यामध्ये तुम्हाला कॉलेज वाईज आणि ब्रांच वाईज बघायला मिळेल आणि तुम्ही एकंदरीत कम्पेअर करू शकता तुमचं ॲडमिशन कुठल्या कॉलेजला होऊ शकतं ते. त्यामुळं आजच्या व्हिडिओमध्ये मला तुम्हाला एवढं सांगायचं होतं की तुमचा आत्ताचा जो काही CET चा पर्सेंटाईल रँक पर्सेंटाईल आहे मार्क्स जे आहेत ती थोडीशी तुम्ही कम्पेअर करू शकता लास्ट इयरच्या मेरिटनुसार. मग कम्पेअर करण्यासाठी दोन गोष्टी तुम्हाला मी सांगितल्या, एक म्हणजे तुम्ही डायरेक्ट कट ऑफची जी काही लिस्ट आहे ओवरऑल सगळ्या कॉलेजेसची
ती लिस्ट डाउनलोड करून त्यामधलं कॉलेज शोधून ते बघू शकता. आणि दुसरी गोष्ट, तुम्हाला जर एकाच कॉलेजचं कुठलं तर बघायचं असेल तर सरळ तुम्ही प्रोविजनल अलॉटमेंट ही लिस्ट PDF लिस्ट डाउनलोड करायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्या कॉलेजचे ब्रांच वाईज, म्हणजे अगदी जर 60 एका ब्रांचला जागा असतील तर त्या 60 जागा कशा भरल्या, त्या स्टुडंटची नावं, त्यांच्या कॅटेगरीज, त्यांचे पर्सेंटाइल मार्क्स, हे सगळं त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळतं. त्यामुळे तुम्ही प्रोविजनल अलॉटमेंट लिस्ट ही डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला इंडिव्हिज्युअल कॉलेजनुसार माहिती बघायला मिळेल. त्यामुळे ह्या दोन मेथड्स सध्या तरी आहेत ज्याच्या थ्रू तुम्ही बघू शकता की पाठीमागच्या वर्षीचा कट ऑफ काय होता आणि यावर्षी मग तुम्हाला ॲडमिशन तिथं मिळू शकतं का नाही ते. आय होप तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल. तर जे गरजू विद्यार्थी आहेत त्यांच्यापर्यंत हा नक्की व्हिडिओ पोचवा. यानंतर ॲडमिशन प्रोसेस सुरू होईलच आणि ॲडमिशन प्रोसेस सुरू झाल्यानंतरसुद्धा मी जेवढी माहिती मला देता येईल तेवढी तुम्हाला या चॅनलच्या आणि या व्हिडिओच्या थ्रू देण्याचा मी डेफिनेटली प्रयत्न करेल. सो व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि डेफिनेटली कमेंट करून सांगा. कमेंट करून तुमच्या काही क्वेरीज असतील तर त्या डेफिनेटली विचारा, मी नक्कीच मदत करेन. थँक्यू सो मच.